नमस्कार, शहाद्यात मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे यांच्या वाहनावर दगडफेक, मनसेच्या वतीने गुन्हा दाखल करण्याची मागणी। शहादा शहरात वीज चोरी करण्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहादा येथील महावितरण कंपनीला तक्रार करण्यात आली होती। वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांनी याची त्वरित दखल घेऊन वीज चोरी करणाऱ्यांवर बेधडक कारवाई करण्यात आली होती व कारवाईनंतर वीज चोरी करणाऱ्यांना विद्युत मीटर देखील बसवण्यात आले। या गोष्टीचा राग मनात धरून काही अज्ञातांकडून मनसेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे यांच्या कार क्रमांक MH 39J 7679 या वाहनावर मध्यरात्री अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली। मध्यरात्री झालेल्या या दगडफेकीत वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे। या घटनेत जो कोणी दोषी असेल त्याच्यावर पोलीस प्रशासनाने कठोरातली कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मनसेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे यांच्या वतीने करण्यात आली आहे। 7 प्लॉट न्यूजसाठी नितीन सावडे, शहादा। राजेश्वर सामुद्रे, मनसे नंदुरबार जिल्हाध्यक्ष। गेल्या काही दिवसात आम्ही मनसेच्या वतीने महावितरण कंपनीला केबल विरोधात अवैध केबल तसेच अवैधरित्या आकडी टाकणाऱ्यांविरोधात आम्ही कारवाईची मागणी केली होती। त्याच अनुषंगाने MSEBकडनं महावितरण कंपनीकडनं त्याची दखल घेतली गेलेली आहे आणि त्या आकड्या काढण्यात आलेल्या आहेत, तसेच केबलही काढण्यात येणार आहेत अवैधरित्या। याचा राग येऊन काही समाजकंटकांनी माझ्या वाहनावर रात्रीच्या 3 वाजेच्या सुमारास काही समाजकंटकांनी दगड फेकून माझी गाडीची तोडफोड केलेली आहे। तरी प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन संबंधित समाजकंटकांवर कारवाई करावी व आपल्यावर विश्वास वाढावा अशी विनंती।